लॉकडाउन नंतर रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने सोलापुरातील बाजार पूर्वपदावर आलाय। राखी खरेदीसाठी मोठी गर्दी दिसून आली। लॉकडाऊन नंतर सोलापुरात सकाळपासून संध्याकाळपर्यंत चांगलीच गर्दी दिसून येते। लोक स्वतःची काळजी घेत आहेत, फिजिकल डिस्टन्सिंग सांभाळून काळजी घेतली जाते आहे। राखी पौर्णिमेच्या निमित्ताने बाजारपेठेत महिलांचा उत्साह पाहायला मिळाला। बहिणींसाठी गिफ्ट आर्टिकल्स आणि इतर गोष्टींची खरेदी करण्यासाठी भाऊरायाही बहिणीसोबत दिसत होते। बाजारात यंदा चीनी राख्यांना कसलंही स्थान नसल्याचं दिसून आलं। पारंपरिक साध्या लोकरीचे गोंडे असलेल्या राख्यांना मागणी असल्याचं पाहायला मिळालं। भारतीय कलाकृतीच्या अनेक राख्यांची बाजारात मोठ्या प्रमाणावर व्हरायटी पाहायला मिळाली। कुंदन, मोती, रुद्राक्ष, प्लॅस्टिक, लाकूड, पानफुलं, लोकर, रेशीम धागा, ॲक्रेलिक अशा अनेक प्रकारच्या व्हरायटीज पाहायला मिळाल्या। आपला राखी स्टॉल आहे, रेडीमेडमध्ये आहे। आपल्याकडे फॅन्सी व्हरायटी आहे, ते सगळ्या नवीन नवीन डिझाईनचे आहेत। त्यात तुम्हाला मिळतील गोंडेवाले, मिळतील लहान मुलांसाठी स्पेशल आहेत। लहान मुलांसाठी करायला जरूर आहे, लहान मुलांसाठी ते सुद्धा आहेत, लहान बाळासाठी सगळ्या फॅन्सी व्हरायटी आहेत। पण ते व्हरायटी आहे, गोंडेवालेसुद्धा आहेत, ते साधे गोंडेसुद्धा आहेत। आणि रेट सगळ्या बाजारापेक्षा कमी रेट आपल्याकडे आहे, कारण का ह्यावर्षी म्हणेल त्याचा स्कोप नाही आहे म्हणून आम्ही स्वस्त भाव विकून टाकतो।